अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। आज मी आपल्याला कर्जमुक्ती, कर्ज म्हटलं तर सगळ्यांना असं अंगावर काटे येतं, कर्ज कोणत्याही प्रकारचं असतं, कर्जमुक्तीसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणती करायची, उपाय नाही सेवा। आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच भेटेल। श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती, गुरुचरित्राची माहिती आणि नवनाथ पारायणांची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। अवश्य आपण सबस्क्राईब करावं। तर कर्ज, आता प्रत्येक व्यक्ती आहे तो जॉब करत असतो, मग तो काही कारणासाठी कर्ज घेत असतो, गाडी, बंगला, घर, शैक्षणिक कर्ज, असे खूप कर्ज असतात। पण हे कर्ज आपण का बरं घेतो, कर्जाचा डोंगर आपल्यावर का बरं चढतो, आपले वायफट खर्च असता, आपण विनाकारण जो पैसा आहे तो विनाकारण आपण इन्व्हेस्ट करत असतो, किंवा इन्व्हेस्ट म्हणण्यापेक्षा आपण गरज नसते तरी पण आपण घेत असतो, आणि ते घेतल्यानंतर त्याचे आपलं ऋण आपल्याकडून फेडलं जात नाही आणि आपलं कर्जावर कर्ज होत असतं। इमर्जन्सी कर्ज कशासाठी असतं, दवाखान्यासाठी असेल त्यासाठी ठीक आहे, पण विनाकारण जर आपण पैसा खर्च करत असलो तर आपल्याला एक वेळ कर्ज घेण्याची वेळ येणारच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपण जेवढे पैसे कमवतो ते पैसे साठवणं म्हणजे तसं आणि गोष्टी नाही आहे। आपण जी पैसा कमवतो त्यातला किती खर्च करतो आणि त्यातून किती आपण जमा आपल्याजवळ ठेवतो ते इम्पॉर्टंट असतं। आपण किती पैसे कमवा, किती खर्च करणार, किती राहणार आपल्याकडं, ते महत्त्वाचं असतं। तर आपला कर्ज, आता प्रत्येकावर कोणतं ना कोणतं कर्ज आहे आणि ते कर्ज कसं काढायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये अधिष्ठान हे महाराजांचं असावं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा किंवा मूर्ती असेल तर चालेल, किंवा फोटो असावा। महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवला गेला पाहिजे। आपली कुलदेवता कुलदेवत कोणते आहे हे माहिती करून घ्या। आपण काय करतो, सगळी सेवा करतो पण आपल्याला घरामध्ये आपले कुलदेवत कोणते आहे, कुलदेवता कोणते आहे हेच माहीत नाही। आपल्याला सांभाळ करणारे आई वडील जसे असतात तसेच देवी खंडोबा हे आपले कुलदेवत आहे। आपल्या आपण कोणकोणते कुलदेवत आहे ते एकदा बघून घ्या। देवघरामध्ये देवत जास्त ठेवू नका, त्यांची सेवा करायची। वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जायचं, तिथं 11 अलंकार व्हायचे, मान सन्मान करायचा। रोज कोणती सेवा करायची, महाराजांचे 3 अध्याय 11 माहीत आहेच। दुसरी गोष्ट, व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचायचं। व्यंकटेश स्तोत्र मराठी जर आपण वाचलं तर आपल्या सर्व आपले प्रॉब्लेम आहे सगळे सॉल्व्ह होता, सगळे। श्री सुक्त रोज, श्री सुक्त वाचायचं, पुरुष सुक्त रोज वाचायचं। त्याच्यासोबतच आपण आपल्यावर जर कर्ज झालं असेल, कर्ज फिटत नसेल, सगळ्यात अगोदर आपण मानसिक ताण नाही घ्यायचा। आपण काय करतो, छोटी गोष्ट छोटी असते पण विचार आपण जास्त करतो, हा विचारच जास्त घातक आहे। अति विचार करू नका, रात्री काही काही लोकांना झोप लागत नाही ह्या जास्त विचारामुळं, मग अति विचार करू नका। झोपायच्या वेळेस दक्षिण उत्तर झोपा, दक्षिणेकडे डोकं करा, उत्तरेकडे पाय करा, आपल्याला शांत झोप लागेल। आपल्याला कृती महत्त्वाची आहे, विचार करून काही फायदा नाही। तर ज्यांचं कर्ज फिटत नसेल, कर्ज होत नसेल, फिटत नसेल, त्यांनी काय उपाय करायचा, सेवा कोणती करायची ते आज आपल्याला मी सांगतो। त्यांनी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर भात शिजवायचा, तांदळाचा भात, तांदूळ कोणताही वापरा, भरपूर जण विचारणार म्हणून मी आपल्याला क्लिअर करतो, तांदूळ रायशनचा आपला कोणता वापरा, तांदूळची भात करायचा। भात केल्यानंतर रात्रीची राहिलेली जी पोळी असेल, चपाती असेल, त्याच्यावर तो तांदळाचा भात ठेवायचा। ती पोळी भात ते आपल्याला जे दिसेल गाय, त्या गायला तो भात आणि पोळी गायला खाऊ घालायची। हे 5 शुक्रवार करायचं आहे। जायच्या वेळेस यायच्या वेळेस कोणाशी बोलायचं नाही, घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आणि महाराजांना नमस्कार करायचा। आता ह्या 5 शुक्रवारमध्ये काही लेडीज प्रॉब्लेम आले तर शुक्रवार स्किप करा, पुढचे शुक्रवार करा। रात्रीची चपाती असेल त्याच्यावर रात्रीची चपाती ठेवा। तर आपल्याला करायचं आहे शुक्रवारी, तर गुरुवारीच एक चपाती एक्स्ट्रा करून ठेवा आणि शुक्रवारी आंघोळ केल्यानंतर एक तांदूळ शिजवायचे, थोडे तांदूळ शिजवा, भात तयार करा, पांढरा भात त्या चपातीवर ठेवा, पोळीवर ठेवा, तो भात गाईला द्यायचा, गोठ्यातल्या गाईला द्यायचा नाही,
ज्या रस्त्यावर दिसते आपल्याला गाई, त्यांना तो भात आणि चपाती द्यायची खायला. हे 5 शुक्रवार करा, आपलं कर्ज हळूहळू हळू कमी होत राहील. याच्यासाठी आपलं मेहनत पण करणं गरजेचं आहे, नुसते उपाय करून होत नाही. महाराज काय म्हणता, पहिले कर्म करा मग माझ्याजवळ या. हा उपाय आपण करू शकता. दुसरा उपाय, दुसरी सेवा कोणती महाराजांची? पिंपळ. कर्जमुक्तीसाठी पिंपळाचं झाड, पिंपळाचं वड, पिंपळ औदुंबर हे खूप मौल्यवान आहे. आपल्याला जर हे झालं असेल, कर्ज जास्त झालं असेल, त्यासाठी काय करायचं? पिंपळाच्या पाना, पिंपळाच्या झाडाला रोज प्रदक्षिणा मारायच्या. 5, 5, 7, 11 प्रदक्षिणा मारा. रोज दिवा घेऊन जा. दिवा कोणता पण पंथीमध्ये तेल घ्या, त्यात वात लावा, दिवा घेऊन जा. 2 विड्याची पानं, सुपारी, ती पिंपळाचं झाड असेल तिथं ठेवा. त्यांना विनंती करायची, पिंपळेश्वरा त्यांना विनंती करायची, आणि जे माझं ऋण आहे ते हळूहळू फिटू दे असं म्हणायचं. प्रदक्षिणा मारायचा. प्रदक्षिणा मारल्यानंतर सरळ घरी जायचं. तिसरा उपाय, तिसरी सेवा, आपण महादेवाला जातो. आता भरपूर जणं महादेवाला जात आहे, भरपूर जण कोणी जातच नव्हतं. महादेवाला आपल्या घरी म्हणा किंवा महादेवाच्या मंदिरात जायचं. तांदूळ घेऊन जा, बेलाचे पानं घेऊन जा, तिथे जायचं, शांततेत बसायचं. आपल्याला जर वेळ भेटला तर करा, ह्या गोष्टी आवश्यक आहे. ऋण मुक्तेश्वराय नमः, ओम ऋण मुक्तेश्वराय नमः हा मंत्र आहे. आपलं ऋण आहे तर ऋण फेटतं, फिटेल. ओम ऋण मुक्तेश्वराय नमः हा मंत्र आहे, साधा आणि सोपा. असं म्हणायचं 108 वेळा. आपण तसा जप पण करू शकता. महादेवाला तांदूळ वाहा 108, किंवा महादेवाला बेलपत्र वाहा 108. ओम ऋण मुक्तेश्वराय नमः, याच्याने पण भरपूर फायदा होतो. याच्याने भरपूर फायदा आहे, तो फायदा होतो. घरामध्ये आपल्या कापूर जाळायचा. घरामध्ये नारळ घ्या, त्याच्यावर कापूर ठेवा, आणि तो कापूर घरामध्ये जाळा. घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्णपणे संपून जाईल. आणि कधी पण आपण महत्त्वाच्या कामाला जाणार असाल, कुठेही जाणार असाल, तर घरातून निघताना आपण दही आहे ते दही खाऊन जायचं. आणि जी पोळी आपण ठेवणार आहे, पोळी किंवा चपाती जे ठेवणार आहे, त्याच्यावर भात ठेवणार आहे, त्याच्यावर काय करायचं, थोडी साखर पण ठेवा, म्हणजे ती पण चांगली गाईला चांगलं राहील. ते एवढी सेवा आपण करायचीच. जास्त विचार करायचा नाही, जास्त ताण घ्यायचा नाही. आणि स्ट्रेस घेतल्यानेच लोक, भरपूर लोक मरत आहे, म्हणजे अटॅक येत आहे त्यांना. म्हणून विचार जास्त करू नका. आपण असलो तर सगळी दुनिया आहे. खूप लोकांवर कर्ज झालेलं आहे, त्या कर्ज काय लगेच नाही उठत, लगेच पिटत नाही. पण जे व्यक्ती व्यंकटस्तोत्र रोज मराठी वाचेल, सकाळ संध्याकाळ रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, कोणत्या पण तांबे घ्या, त्याच्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा ऐका, ते पाणी प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं. पिंपळाचा झाडाला रोज दिवा लावा, आजूबाजू जे स्वच्छ करा, पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजू जे जे ठेवलेलं असेल ते स्वच्छ करा. त्यांनी पण त्याचे आशीर्वाद ते चांगले लागत असतं आपल्याला. बाहेरचं कोणाचं काही खायचं नाही. आमोशा पौर्णिमा कोणतंही आपलं काम कोणालाही सांगायचं नाही. भरपूर लोकांना सवय असती सांगायची गोष्टी. आणि एक कर्ज झालं तर जास्त दुसरं कर्ज घ्यायची गरज नाही, आणि घेऊ पण नका. आपले खर्च मर्यादित ठेवा, ठेवावे आपले खर्च, अतिशयोक्ती करायची नाही. भरपूर लोकांना कशी सवय असती, पैसा आला की खर्च करा, नंतर खर्च करून टाकता, नंतर बसता बुंबलत, मग नंतर पैसाच राहत नाही त्यांच्याकडे. तसं करू नका. पैशाचं योग्य नियोजन करा. अति पैसा आला तसंच ठेवा. जेव्हा गरजेच्या वेळी आपल्याला पैसा लागत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कोणाकडं विनाकारण पैसे मागायचे नाही. पैसे मागितल्यानंतर ते आपल्याला जे आहे ते वापस द्यावंच लागतं. काही काही जण देत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, त्याचे दोष खूप भयानक आहे. म्हणून ऋण ओम श्री ऋण मुक्तेश्वराय नमः महादेवाला 108 तांदूळ आहे ते वाहायचे. घरच्या महादेवाला वाहा किंवा बाहेरच्या महामंदिरातल्या वाहा. रोज एवढं आपण करा, आपलं कर्ज आहे ते हळूहळू फिटेल. रोज रामरक्षेचं पाणी प्या. जास्त विचार करू नका. महाराजांचं नामस्मरण रोज करावं. आणि गुरुक्षेत्र, 3 गुरुक्षेत्र पारायण करा, 1 नवनाथ पारायण करा. संकल्पयुक्त सेवा करा, आपलं कर्ज हमखास सुटेल. झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.